भाऊनो विषय असा झालाय, मला समजून झालंय कुठं जाऊ आणि कुठं नको, कारण की साऊंड चेक होईना झाले, नुसतेच पळापळी चालल्या. आता फायनली मेन चौकात आलोय जिथं ओंकार बत्तर आहे यांचा तर. आणि या ठिकाणी वैतागलेलो मी, साऊंड चेक होईना म्हणून जे तुमच्यासोबत बोलत होतं. मला काय माहिती ह्याच्या पुढे जो साऊंड चेक होणार आहे तो भाऊ अख्ख्या मार्केटमध्ये गाजणार आहे, मिलियन्समध्ये व्ह्यूज घेऊन जाणार आहे. चुमचुम पाई वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर. तू चुप रे बाबा, तू चुप रे. नाही नाही मला वेड लागले नाही भाऊनू, कारण की सगळ्यांनाच वेट लागलाय. जो साऊंड चेक व्हायरल झाला, जो लॉफिंग ट्रॅक व्हायरल झाला, जे कॉम्पिटिशन व्हायरल झालं नागखुडा, येस मी बोलतोय मागणी मध्ये झालेला जो एक मंजूळवाला साऊंड चेक होता आणि त्याच्यानंतर जे नेक्स्ट लेवल वाला कॉम्पिटिशन होतं तो म्हणजे ओंकार भातकरवर वाजलेला छुमछुम पायी वाजे गंगुर हा साऊंड चेक. आणि त्यात जेगने 76 साऊंडची एंट्री होते आणि त्यांनी जो लॉपिंग ट्रान्स सोडून जे कॉम्पिटिशन स्टार्ट केलं तो माहोल इतका व्हायरल झाला, इतका व्हायरल झाला की काय सांगू. विषय होता मांगली बेंदूर 2024 आदल्या दिवसाचा, जिथं स्वतः मी व्लॉग साठी करतो. एक तर सीन होता ते इतकं जुनं ट्रॅक आहे, मला माहिती नाही आता इतकं मी एवढं व्हायरल कसं झालं, पण ते खूप जुनं ट्रॅक आहे तुम्हाला माहित नसलं तर. पण जे ओंकार बत्तरच्या कॉम्पिटिशन वाल्या सेटअपवर जे क्लीन वाजलं ना भाई साहेब, त्यानं नाद केला. त्याच्यानंतर जय गणेश आला, तिथं कॉम्पिटिशन झालं आणि राहिली कसर मी पूर्ण करून टाकली, जे म्हणजे उठून दुसऱ्या दिवशी तोच व्हिडिओ इंस्टाला अपलोड केला आणि भाई एका दिवसात 1 मिलियन व्ह्यूज घेऊन गेला रेकॉर्ड ब्रेक. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहित आहे ते चुमचुम पाई वाजलेलं ट्रॅक किती आता व्हायरल होते, प्रत्येक साऊंडवर वाजत आले, इतकी हाईप चालू आहे ना. सो मी म्हटलं जर आपण सुरुवात केली तर आता या ट्रेनचा एम नाही म्हणताय ना, पण जे पूर्ण माहोल होता तो मीच दाखवला पाहिजे. सो घेऊन आले आपल्या एक्सक्लुसिव्ह मांगले ब्लॉग मधला एक छोटासा पार्ट जो की खूप व्हायरल झाला होता, ओंकारचा साऊंड चेक आणि जय गणेशचं तिथंच त्यावेळी झालेलं कॉम्पिटिशन. सो लेट्स गो, बघूया चालू करायला लगेच. तुमच्या बरोबर पुढे आम्ही बसलोय आणि सगळी मला भीती घालायला लय जोरात प्रेशर आहे, पण यांना मी म्हणतोय डर की आगे जिथे पुढेच थांबायचंय आपण भावनो. विषय असा झालाय मला समजून झालंय कुठं जाऊ आणि कुठं नको, कारण की साऊंड चेक होईना झाले, नुसतेच पळापळी चालल्या. आता फायनली मेन चौकात आलोय जिथं ओंकार बत्तर आहे यांचा तर साऊंड चेक होतोय का बघूया, नाहीतर मी घरी जाणार आहे. आणि या ठिकाणी वैतागलेलो मी, साऊंड चेक होईना म्हणून जे तुमच्यासोबत बोलत होतं. मला काय माहिती ह्याच्या पुढे जो साऊंड चेक होणार आहे तो भाऊ अख्ख्या मार्केटमध्ये गाजणार आहे, मिलियन्समध्ये व्ह्यूज घेऊन जाणार आहे. जे साऊंड चेक झाले नव्हते पण जो एक साऊंड चेक झाला ना, नाद रे नाद. लेट्स गो, बघा आता तुम्ही पण कुठं साऊंड चेक होईना. 8 वाजले नुसते सगळे साऊंड आलेत, आता इथं तर गर्दी भरपूर आहे, बघूया करतं कसं कसं होतं. फायनली पहिला चेक मिळते भावानु, सो बघूया. पाऊस पण आलाय आणि ओंकार बत्तरचा पहिला चेक.
कसा वाटला भाऊनो आपला हायलाईट वाला छोटासा व्हिडिओ, जो की ट्रेन भरपूर लेक्स नेवल झालता. सो मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हे ट्रॅक कसं वाटलं. तुम्हाला फुल ब्लॉग बघायचं असलं तर लिंक इथं कुठेतरी आधी असेल, बघून घ्या. आणि जर हे तुम्हाला ट्रॅक पाहिजे असेल तर आपल्या ग्रुपला जॉईन करायला पण विसरू नका. सो भेटू ग्रुपवर किंवा नेक्स्ट ब्लॉग.